नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पुरवठा निरीक्षक या सरळ सेवा भरतीमध्ये जे गणित या विषयाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि गणित या विषयामधील मिश्रण या टॉपिकवर बघितलं तर सर्व शिफ्टमध्ये एकतरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सुरुवातीला प्रश्न समजू आणि नंतर त्यावरच्या शॉर्टकट ट्रिक बघू. त्याचबरोबर अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिलं प्रश्न बघू. प्रश्न दिलेला बघा, एका व्यापाऱ्याजवळ एकूण 550 किलोग्रॅम तांदूळ होते, म्हणजे एकूण तांदूळ किती होते तर 550. त्याचा काही भाग तो 4% नफ्यावर विकतो, म्हणजे 550 किलोग्रॅममधील काही जो तांदूळ बघितला तर 4% नफ्यावर विकतो आणि उरलेला भाग हा 14% नफ्यावर विकतो. म्हणजे बघा, 550 किलोग्रॅममधील काही तांदूळ तो 4% नफ्यावर विकतो आणि उरलेले जे तांदूळ आहे हे 14% नफ्यावर विकतो. जर संपूर्ण प्रमाण विकल्यावर, संपूर्ण प्रमाण म्हणजे 550 किलोग्रॅम तांदूळ विकल्यावर त्याला 6% नफा झाला असेल तर त्याने 4% नफ्यावर किती तांदूळ विकले असतील. प्रश्न समजून घेऊ पहिले की बघा, एकूण 550 किलोग्रॅम तांदूळ होते, यापैकी 4% नफ्यावर काही तांदूळ विकले आणि उरलेले तांदूळ 14% नफ्यावर विकले आणि हे सर्व तांदूळ विकल्यावर त्याला एकूण जो नफा आहे, म्हणजे एकूण जो नफा आहे हा बघितलं तर 4% आहे, सॉरी एकूण जो नफा आहे हा बघितलं तर 6% आहे. एकूण जो नफा आहे 6% आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे तर त्याने 4% नफ्यावर एकूण किती तांदूळ विकले असतील, 4% नफ्यावर किती तांदूळ विकले असतील. तर एकदम सिम्पलशी कॉन्सेप्ट आहे, लक्षात घ्या की बघा, 550 किलोग्रॅमपैकी, आता सोडवायचा कसा प्रश्न आहे त्याकडे लक्ष द्या, 550 किलोग्रॅमपैकी काही तो बघितलं तर 4% आणि उरलेले किती 14% आणि संपूर्ण प्रमाण विकल्यावर त्याला एकूण 6% नफा होतो. तर यावरून पहिले आपण गुणोत्तर काढून घेऊ. या दोघाची वजाबाकी केली तर इथे किती येते बघा, 14 + 6 गेले तर उरणार किती 8%. त्यानंतर या दोघाची आपण वजाबाकी केली तर 6 - 4 गेले तर उरले किती 2%. म्हणजे हे जे मिळालेलं आहे हे का असते, गुणोत्तर. गुणोत्तरामध्ये बघितलं तर 1% कॅन्सल आणि हा किती होणार 4 + 1. म्हणजे बघा, काळजीपूर्वक लक्ष देऊ, एकूण तांदूळ विकलेले आहे 550 किलोग्रॅम, त्यामधील 4% गुणोत्तर किती असणार तर 4 आणि या 14% गुणोत्तर किती असणार तर 1 आणि एकूण किती आहे तर बघितलं तर 450. आणि प्रश्न विचारलेला आहे या 4% किती तांदूळ विकले, बरोबर आहे. तर सिम्पलशी कॉन्सेप्ट लक्षात घेऊ की हे बघितलं तर 550 4% आणि 14% दोन्ही असेल, म्हणून या गुणोत्तराची बेरीज करून घेऊ, 1 + 4 म्हणजे किती होणार 5. 5 = किती, एकूण 550 किलोग्रॅम. प्रश्न विचारला 4% किती, तर 4% गुणोत्तर किती आहे, 4 आहे, म्हणजे 4 = प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार, 550 × 4 / किती 5, याला भाग दिला तर हे 110 × 4 तर उत्तर असणार 440 kg. म्हणजे बघा, प्रश्न समजला तर उत्तर काढण्यासाठी सोपं पडते. हीच मेथडनी यूज करून क्वेश्चन सॉल्व करायचे, एकदम कमी वेळात सॉल्व होते. आणि कोणते पण क्वेश्चन सॉल्व करत असताना, कोणता पण टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व करत असताना, कोणती पण एकच मेथडनी आपण सर्व टाईप आपण सॉल्व करत गेलो तर आपलं कन्फ्युजन होणार नाही. एक आणखी प्रश्न बघू, म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. प्रश्न दिलेला आहे त्याकडे लक्ष द्या, एका व्यापाऱ्याजवळ 10,000 किलोग्रॅम तांदूळ होते, त्याचा काही भाग तो 9% नफ्यावर आणि उरलेला भाग 10% नफ्यावर विकतो. जर संपूर्ण प्रमाण विकल्यावर त्याला 9.4% नफा झाला असेल तर त्याने 10% नफ्यावर किती तांदूळ विकले असतील, 10% नफ्यावर किती तांदूळ विकले असतील. म्हणजे बघा, प्रश्न समजून घेऊ. पहिले बघितलं तर एकूण 10
1000 एवढी का म्हणतो के जी तांदूळ आहे, त्यातील तो काही तांदूळ 9% विकतो, त्यानंतर काही जो उरलेला जो भाग आहे तो 10% विकतो. हे विकल्यानंतर म्हणजे संपूर्ण प्रमाण विकल्यावर त्याला एकूण जो नफा आहे हा 9.4% होतो. बरोबर आहे, 4% होतो. तर प्रश्न विचारलेला आहे तर 10%, तर त्यांनी 10% नफ्यावर किती तांदूळ विकले असतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे, तर आता हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे त्याकडे लक्ष द्या. सुरुवातीला या दोघांची आपण वजाबाकी करू. 10 मधून 9.4 गेले तर उरणार किती 0.6%. त्यानंतर 9.4%मधून 9% गेले तर उरणार किती 0.4%. हे काय भेटणार गुणवत्तर. त्यानंतर टक्के टक्के कॅन्सल, पॉईंट पॉईंट कॅन्सल, उरले किती 6 आणि 4, म्हणजे ह्या 3 + 2 म्हणजे 9. याचं प्रमाण किती म्हणू आपण 3, आणि या 10 प्रमाण किती आहे 2. तर एकूण किती आपल्याकडे बघितलं तर 10,000. म्हणून या गुणवत्तराची बेरीज करू. 3 आणि 2 म्हणजे किती होणार बघितलं तर 5. 5 बरोबर किती 10,000. प्रश्न विचारला 10% किती विकले, त्याचं गुणवत्तर आहे 2, म्हणजे 2 बरोबर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह बरोबर या 2 संख्येचा 3 गुणाकार आणि भागीला किती 5, हा 1 आणि हा किती 2, तर किती होणार 4, म्हणजे किती होणार 4000. 4000 के जी एवढं त्यांनी विकले असेल किती या 10% नफ्यावर. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवले तर आपल्याला काय होतात, म्हणजे एकाच मेथडने आपण सर्व क्वेश्चन सॉल्व केले तर आपल्याला कमी वेळामध्ये हा आपण प्रश्न सॉल्व करू शकतो. ओके, त्याचबरोबर आपली ट्रिक तुम्हाला चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा शेअर करत चला. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.